महाविकास आघाडी मुंबईमध्ये सतरा डिसेंबरला महामोर्चा काढणार असून या संबंधित अनेक पोस्टर सध्या प्रदर्शित करण्यात आले आहेत यामध्ये भाजपाच्या चार नेत्यांनी महापुरुषांचा अवमान केल्याची टीका केली जाते शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न महापुरुषांचा अपमान तसेच बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यांवरती हा महामोर्चा आयोजित केला असल्याचं सांगितलं होतं महाविकास आघाडीच्या पोस्टर मध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री मंगल प्रभात लोढा आणि भाजपा नेते प्रसाद लाड यांची विधाने दाखवण्यात आली आहेत तसेच महापुरुषांचा अवमान सहन का करायचा असा सवालही यामधून उपस्थित करण्यात आला आहे तसेच अद्याप या मोर्चासाठी परवानगी देण्यात आली नसल्याचंही समोर आलं आहे तर दुसरीकडे आशिष शेलार यांनी भाजप सुद्धा माफी मागू आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे